नमस्कार मंडळी, मी मोनिका. माझ्या देवघरातील मंगलकलशावर जो नारळ ठेवलेला आहे त्याला बघा, कोंब फुटून आलेला आहे. तर नारळाला कोंब फुटणे हे शुभ असतं आणि आपल्या घरी नवीन जीवाचा वास आहे, माता लक्ष्मीचा आशीर्वाद, आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद म्हणून याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि तो जसा जसा नारळाचा कोंब जो आहे तो बहरत जाईल, हे नारळाचं झाड जसं जसं मोठं होत जातं त्याप्रमाणे आपल्या घरात सुखांची वृद्धी होत जाते, आपला आनंद जो आहे तो द्विगुणित होत जातो, वाढत जातो असं जे आहे ते मानलं जातं. नारळाला कोंब कशा पद्धतीनं फुटतो किंवा काही जणांचं म्हणणं असतं की आमच्याकडे नारळाला जो आहे तो कोंब फुटत नाही, आमच्या नारळाला कोंब फुटून येत नाही, मंगल कलशावरील जो नारळ ठेवलेला असतो त्याला सुद्धा कोंब फुटत नाही, वर्षानुवर्षे झालीत किंवा तो नारळ मग खराब होतो. तर असं का होतं आणि नारळाला कोंब कशा पद्धतीनं फुटतो किंवा तो नारळाला आपल्या घरी कोंब फुटावा असं सगळ्यांनाच वाटतं, पण त्या पद्धतीनं आपण जर तो मंगल कलश स्थापन केला तर नक्कीच तुमच्या घरी सुद्धा नारळाला अशा पद्धतीनं जो आहे तो कोंब फुटून येईल आणि नारळाचं झाड सुद्धा आपल्या घरी हे नक्कीच बहरेल. तर त्याच्यासाठी काही प्रमुख गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर सर्वात प्रथम एक महत्त्वाची गोष्ट सांगते की नारळ जो आहे तो आपण निवडून पारखून घेतला पाहिजे. तर मी तुम्हाला इथं काही नारळ दाखवते. तर ते नारळ जे आहेत ते कशा पद्धतीनं घ्यावेत किंवा त्यांची निवड कशा पद्धतीनं करावी तर ते सांगते. तर बघा, इथं माझ्या हातात तुम्हाला हे नारळ दिसत असेल आणि दुसऱ्या हातात जे आहे ते दुसरं नारळ दिसत असेल. तर हे जे नारळं आहेत तर याच्यामध्ये फरक जो आहे तो तुम्हाला लगेच लक्षात येईल की काय फरक आहे. तर तुम्ही बघू शकतात की हे जे नारळ आहे ते खूपच छोटं आहे आणि हे जे नारळ आहे ते त्यापेक्षा जरा मोठं आहे. तर आपण चूक आपली कुठे होते तर आपण जे आहे ते अशा पद्धतीनं एखाद्या वेळेला जे आहे ते आपल्या मंगल कलशावर किंवा घटस्थापना आपल्याकडे असेल तर आपण असे छोटे नारळ जे आहे ते आपल्या मंगल कलशावर स्थापन करीत असू, म्हणून कदाचित हे कोवळं नारळ समजलं जातं आणि हे जे आहे ते परिपक्व झालेलं असं मोठं नारळ आहे तर म्हणून आपण शक्यतोवर असे छोटे नारळ घेऊ नयेत. आपल्याला असे नारळ जे आहेत मोठे त्या प्रमाणे घ्यायचे आहेत, अगदी मोठे सुद्धा नकोत. मीडियम साईजचे जे आहेत ते नारळ आपल्याला, परिपक्व झालेलं नारळ आपल्याला लगेच कळतं. तर तुम्हाला दिसत असेल की हे नारळ खूप छोटं आहे, हातात सुद्धा माझ्या एका हातात येऊन जाईल एवढंच हे नारळ आहे. तर हे जे नारळ आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे. तर हे महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की असे नारळ शक्यतो घेऊ नयेत, हे लवकर फुटून येत नाही. किंवा ह्या नारळांना खूप रेअर केसेसमध्ये असं होतं की हे नारळ जे आहेत त्याला कोंब फुटून येतो. तर तुम्हाला इथं दिसतच असेल की खूप छोटं असं हे नारळ आहे, त्याच पद्धतीनं हे नारळसुद्धा खूप छोटं आहे बघा. तर अशी छोटी नारळं जी आहेत ती तुम्ही घेऊ नयेत, तर अशी मोठी नारळं जी आहेत बघा मी तुम्हाला दाखवते. तर हे जे नारळ आहे हे तुम्ही घेऊ शकतात, त्याप्रमाणे अशा पद्धतीनं मोठं नारळ तुम्ही घेऊ शकतात. हे मीडियम साईजचे नारळ म्हटले जातात, तर असे हे मीडियम साईजचे नारळ जे आहेत ते तुम्ही घेऊ शकतात. आणि नारळामध्ये पाणी हे आहे हे चेक करूनच मग ते नारळ जे आहे आपण मंगल कलशावर किंवा घटस्थापना आता येते तर त्याच्यावर आपण ते स्थापन करावं. तर हे हालून तुम्हाला दाखवते की याच्यात पाणी आहे की नाही. बघा तुम्हाला आवाज येत असेल. तर अशा पद्धतीनं जास्त पाणी असलेलं म्हणजे पूर्ण नाही पण त्याच्यात पाणी हालत आहे, आपल्याला त्या पाण्याचा आवाज येतोय, अशा पद्धतीनं एवढं पाणी त्या नारळामध्ये असणं आवश्यक आहे. आता हे नारळ तुम्हाला जे छोटे होते ते दाखवते, त्याच्यातसुद्धा पाणी भरपूर आहे. एवाना हे जे मोठे नारळ आहेत त्यापेक्षा जास्त पाणी या लहान नारळामध्ये आहे. बघा तुम्हाला आवाज मी याचा हलवून दाखवते. तर ह्या नारळामध्ये सुद्धा भरपूर पाणी आहे पण हे कोवळं समजलं जातं. तर बघा
याच्यात पाणी हालत नाही आहे, पण याच्यातसुद्धा पाणी आहे, भरगच्च असं याच्यात पाणी भरलेलं आहे, ते हालत नाही आहे, पण हाताला खूप जड वाटतं आहे माझ्या हे नारळ, म्हणून शक्यतोवर असे नारळ घेणं हे टाळावं, अशा पद्धतीचं जे मीडियम साईजचं नारळ आहे ते आपण घ्यावं. त्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपला जो तांब्या आहे मंगल कलशाचा तो पूर्ण असा पाण्याने भरलेला असावा. आपलं जे नारळ आहे त्याच्यात हे पूर्ण बुडेल अशा पद्धतीनं जे आहे ते इथपर्यंत जे आहे याच्या वरपर्यंत तुम्ही जे आहे ते पाणी भरायचं. त्याचं मुख म्हटलं जातं, हे मंगल हे कलशाचं मुख म्हटलं जातं, तर त्याच्या मुखापर्यंत पाणी जे आहे ते नारळामध्ये भरायचं आहे. रोज तुम्हाला जर याच्यातलं पाणी बदलणं शक्य नसेल तर जो देवीचा वार असतो मंगळवार किंवा शुक्रवार, तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस नक्की करायचा आहे आणि त्या दिवशी मंगल कलशातील पाणी जे आहे ते बदलायचं आहे. आता तुम्हाला जर शक्य नसेल तर मग तुम्ही आठवड्यातून एकदार किंवा मग दोनदारसुद्धा तुम्ही ही वस्तू करू शकतात, मंगळवारीसुद्धा करू शकतात आणि शुक्रवारीसुद्धा करू शकतात. किंवा काही जण म्हणतात की आम्ही रोज जर ह्या मंगल कलशातील नारळाचं पाणी बदललं तर चालेल का? हो, अगदी चालेल. तुम्ही रोज जरी मंगल कलशातील पाणी बदललं तरी ते चालतं, रोज मंगल कलश धुऊन साफ केला तरी तो चालतं, उलट ते चांगलंच आहे. आपल्या नारळाला रोज ओलावा मिळतो. आणि आता तुम्हाला बाहेरगावी जर जायचं असेल तर मग याची सोय तुम्ही कशा पद्धतीनं करू शकतात हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस आपण असा मंगल कलश आपल्या घरी स्थापन करणार आहोत आपल्या देवघरामध्ये, तर त्यावेळेस आपण जो नारळ आणतो बाजारातून, तर असा हा नारळ आणलेला पूर्ण जो आहे तो धुऊन घ्यायचा आहे आदल्या दिवशी, आणि संपूर्ण नारळ ओला करायचा आहे, आणि ओला करून मगच दुसऱ्या दिवशी किंवा मग सकाळीच हा नारळ व्यवस्थित नळाखाली असा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे, साफ करायचा आहे, पूर्ण त्याला ओला करायचा आहे, आणि मगच आपल्या मंगल कलशावर तो स्थापन करायचा आहे. ही झाली तिसरी गोष्ट. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौथी महत्त्वाची गोष्ट की नारळ जो आहे तो केव्हा फुटून येतो. तर आपला नारळ जो आहे तो असा पूर्ण तुम्हाला काळपट रंगाचा झालेला दिसेल, म्हणजे असा तपकिरी रंगावरून पूर्ण असा ब्राऊन रंगावरून तो जो आहे पूर्ण ज्यावेळेस ओलसर राहायला लागतो तर पूर्ण असा काळपट जो आहे तो झालेला आपल्याला दिसतो. आणि मग त्याची जी आहे ते नारळाला कोंब येणं ही सुरुवात होते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो मंगल कलश आहे तो नियमित साफ करायलाच हवा आठवड्यातून एकदा. हा जो आपला तांब्याचा तांब्या आहे तो घासून स्वच्छ करायलाच हवा, बाहेरून नाही तर आतून सुद्धा हा तांब्या जो आहे तो स्वच्छ झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या नारळावर बुरशी वगैरे येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्याला वास येणार नाही. तर म्हणून तांब्यासुद्धा आपल्याला वेळोवेळी स्वच्छ करायचा आहे, पितांबरीने छान घासून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या साधनांनी तो घासत असाल, लिंबूने म्हणा किंवा चिंचेने म्हणा, आपल्या घरी सोडा असतो त्याच्याने तुम्ही साफ करत असाल तर त्याच्याने सुद्धा करू शकता. जर तुम्हाला काहीच झंझट करायची नसेल तर तुम्ही पितांबरीने घासला तरी चालतो. आणि अशा पद्धतीने स्वच्छ तांब्या हा ठेवायचा आहे, त्याने आपल्या नारळाला जे आहे ते बुरशी वगैरे येत नाही, कुठल्याही प्रकारच्या त्याच्यावर म्हणजे असं पांढरटपणा नारळाला येतो तर तो सुद्धा येत नाही. वेळोवेळी तांब्या हा स्वच्छ करायचा आहे. आणि एकदा जर त्याला आपल्याला कोंब फुटताना दिसला तर जास्त त्याच्यावर पाणी ओतायचं नाही आहे, त्याला पाणी जे आहे तो पूर्ण हा जो आहे भाग तो त्याचा आपल्याला हात जर लावला तर तो आपल्याला ओलसरच लागेल, म्हणून जास्त पाणीसुद्धा ज्यावेळेस त्याला कोंब फुटायला सुरुवात होते त्यावेळेस त्याला घालायचं नाही आहे. तर इथपर्यंत त्याच्या मुखापर्यंत कलशाच्या पाणी आपल्याला जे आहे ते स्वच्छ करतानाच भरून ठेवायचं आहे. एकदा कोंब फुटायला लागला का हा जो बाहेरचा भाग आहे तो ओलसरच असतो. आणि आता पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या ज्या बाहेरच्या त्याच्या
अशी हे असतात आवरण, तर ते काढायचं नाहीये. म्हणजे आपण सोलून नारळ ठेवतो बघा, फक्त शेंडी ठेवतो नारळाला, तर तसलं नारळ आपल्याला मंगल कलशावर ठेवायचं नाहीये. तर असा शेंड्या असलेला भागच, पूर्ण हे आवरण असलेला भागच आपल्याला जो आहे तो मंगल कलशावर स्थापन करायचा आहे, जेणेकरून हा नारळाला ओलसरपणा देत राहतो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत मंगल कलशाला अशा पद्धतीनं कोंब फुटून येत नाही किंवा त्याला पानं फुटून येत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पानं ठेवायची आहेत. तुम्ही आंब्याची पानं ठेवू शकतात, नागवेलीची पानं ठेवू शकतात, अशोक वृक्षाची पानं ठेवू शकतात, किंवा मग अन्य कोणत्याही पाच प्रकारच्या तुम्ही जर वृक्ष तुम्हाला भेटलेत तर त्याची सुद्धा पानं तुम्ही सीताफळ चिकू अशी पानं सुद्धा तुम्ही याच्यात ठेवू शकतात. आता श्रद्धा महत्वाची आहे, आपल्याला पानं ही हीच पाहिजे किंवा तीच पाहिजे असं कुठलंही नाही. तर पानं जर ठेवली तर त्या पानांच्या याच्याने पानांना खालून पाणी मिळत जातं आणि मग हे नारळाचं जे आवरण आहे वरचं ते सुद्धा ओलसर ठेवलं जातं. आता जर तुम्हाला लवकर कोंब याला फोडायचा असेल किंवा तुमची इच्छा असेल की माझ्या घरी अजून नारळाला कोंब फुटत नाही, तर तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकतात. तर आता घटस्थापना येते आहे, घटस्थापनेला जर तुम्ही नारळ मांडत असाल किंवा मंगल कलश स्थापन करणार असाल तर आदल्या दिवशी संपूर्ण दिवसभर तो नारळ जो आहे तो एका भांड्यात संपूर्ण बुडून जाईल एवढ्या पाण्यात त्याला रात्रभर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तो मंगल कलशावर स्थापन करायचा आहे किंवा आपल्याला घटस्थापनेला मांडायचा असेल तर त्याला सुद्धा तुम्ही मांडू शकतात. तर अशा या थोड्याफार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या किंवा याकडे लक्ष दिलं तर तुमच्या घरी सुद्धा अशा पद्धतीनं नारळाला जो आहे तो कोंब फुटून आल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून आपण याच्याकडे बघतो आणि माता लक्ष्मीच नाही तर आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबतीला आहे असं गृहीत धरून आपण चालूया, जेणेकरून आपल्याला पॉझिटिव्ह सगळे बदल आपल्या आयुष्यात घडतील. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा.